हे गाइज, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा. आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत. किनाऱ्यापर्यंत रस्ता जातो त्यामुळे गाडीने आम्ही अगदी किनाऱ्यापर्यंत पोहोचलो, जसं की तुम्ही पुढे पाहू शकताय. बोला का आपण कुठे आलोय? तर फ्रेंड्स, आता आपण पोहोचलेलो आहोत भोगवे बीचवर. अक्षरशः सन्नाट आहे म्हणायला काही हरकत नाही. ऊन पण आहे आणि हा नितांत शांत असा बीच आपल्याला पाहायला मिळतो. काही राईड्स आहेत पण त्या बाजूला चालू दिसतात आपल्याला. भोगव्याच्या उत्तरेला देवबाग आहे. कर्लीची विस्तीर्ण खाडी आहे. इथे आपल्याला गोव्यासारखी गर्दी पाहायला मिळत नाही. नारळी पोफळीच्या बागा आणि समोर अथांग पसरलेला सागर आणि इथली मऊशार वाळू, निसर्गाचं हे अप्रतिम सौंदर्य आपल्याला कोकणातील समुद्र किनाऱ्यावरच पाहायला मिळते. इथे आपल्याला फक्त आणि फक्त समुद्राची गाज ऐकायला येत होती, बाकी काही म्हणजे काहीच नाही. आणि मध्ये मध्ये जे पॅरामोटरच्या राईड चालू होत्या त्याचा आवाज. इकडे पुढे गेल्यानंतर एक सुनामी आयलंड होते आधी, पण आता नाही आहे. ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे असं आम्हाला इथे सांगण्यात आलं होतं. इथे आपल्याला पुढे दिसत आहेत जो थवाच्या थवा दिसतो ते आहेत सीगल बर्ड्स. भरपूर पाणी किती स्वच्छ आहे हे तळ दिसतो इकडे. मला वाटतं म्हणूनच याला ब्ल्यू फ्लॅगचा स्टेटस मिळालेला आहे. वाव. डिसेंबर 19 केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे या बीचला. पर्यावरण शिक्षण आणि माहिती, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन, तसेच सुरक्षा, किनाऱ्यावरील सोयी या निकषावर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला. मस्त. इकडे 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 छान 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 छान. जी साइलेंट राइड के बारे में. हाँ, वो सीगल बर्ड आइलैंड है. हाँ, यहाँ पे सीगल बर्ड्स जो कि यहाँ पे दिखते भी हैं आपने देखे होंगे. हाँ, हाँ, वो है. साथ में एडवेंचर एक्टिविटी पैरामोटर यहाँ पे हो रही है. हाँ, और यहाँ जो अभी हम करने वाले हैं. हाँ, अभी आप करने वाली हैं. हाँ, हाँ, और सामने ये देवबाग की धरती है. हाँ, हाँ, वहीं से बुकिंग काउंटर होता है वाटर स्पोर्ट एक्टिविटी का. ओके. बोट्स वगैरह वहीं से छूटती है सारी की सारी. और ज्यादा मुझे पता नहीं क्योंकि मैं हरियाणा से हूँ. ऐसा है क्या? फिर यहाँ कैसे? अच्छी बात है. एक्चुअली मैं एक फार्मर हूँ. अच्छा. मतलब फार्मर की वाइफ हूँ. हाँ, समझ. और आपका चैनल का नेम? पायलट कुलदीप का. पायलट कुलदीप. ओके. हाल फिलहाल में 1 लाख कंप्लीट हुए. अरे वाह, तब तो बहुत अच्छा. गुड. लेकिन मैं भी आपकी तरह ही हूँ, रेगुलर अपलोड नहीं करता. मेरे ख्याल से लास्ट वीडियो 15-20 दिन पहले की है. तो तब तो आप मेरे से अच्छे हो. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज मी नव्याने ट्राय करते, तर त्यापैकीच ही एक ऍक्टिव्हिटी होती म्हणजे पॅरामोटर राईड करण्याची. तर या राईडसाठी त्यांनी चार्ज केले होते 1000 रुपये आणि 2 मिनिटांची राईड दिली होती. वर गेल्यानंतर मला प्रखरशाने वाटलं की आपल्याकडे 360 डिग्रीचा कॅमेरा हवा होता, तर त्या अँगलने खूप छान शूटिंग आलं असतं.
था एक्सपीरियंस? बहुत अच्छा, मजा आया, लेकिन अभी थोड़ी देर होनी चाहिए थी। आप काउंट कर लीजिए, आपके दो मिनट से ज्यादा ही फ्लाइंग हुई थी हमारी। बोल दिस्ता थी खेकड़ी घरटी है। आपण चाललो रिटर्न, आपण ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला आमची गाडी तिकडे तुम्हाला लांब दिसत असेल त्या तिकडे पुढे, तर त्यावेळेला तिथं पाणी होतं, आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला, आणि आता इतकं पाणी हे आतमध्ये आलेलं आहे, जवळजवळ मला वाटतं एखादं किलोमीटर तरी पाणी आतमध्ये आलेलं आहे, कारण सध्या ओहोटी चालू आहे। तर आता आपण जातोय परत, जर शक्य झालं तर निवती बीचला जाऊ, एक थोडा वेळ थांबू तिथे आणि मग बॅक टू पॅवेलियन घर। हा समुद्र किनारा परोळेपासून 6 किलोमीटरच्या अंतरावर, चिपी विमानतळापासून याचे हवाई अंतर जे आहे ते साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर आहे, आणि देवबागपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर तुम्ही बघू शकताय खरोखरीच हा खूप स्वच्छ आणि नितांत सुंदर असा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो इकडे, आणि निरव शांतता वाटतेय, अजिबात गर्दी नाही, गोंगाट नाही। तर तुम्ही पण इथे नक्की भेट द्यायला या, फक्त कचरा करू नका। हा जो स्वच्छ आणि सुंदर असा बीच आहे याला असाच स्वच्छ आणि सुंदर ठेवूयात, ही जबाबदारी तुमची आणि आमची म्हणजेच आपली आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसतं ते प्रेस करा, लगेचच घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाईन तेव्हा तुम्हाला येईल नोटिफिकेशन।